शाळेची बस दरीमध्ये कोसळून 20 विद्यार्थी ठार झालेत. हिमाचल प्रदेशातल्या कांगरा इथली अत्यंत धक्कादायक दुर्घटना. आणखी किमान 10 विद्यार्थी जखमी आहेत. एनडीआरएफचे जवान घटनास्थळी पोहोचलेत. मदतकार्य सुरू आहे. हिमाचल प्रदेशच्या कांगरा इथली घटना आहे. आता सध्या हिमाचल असेल, उत्तराखंड असेल, इथे देशातल्या इतर भागातल्या उष्णतेमुळं मोठ्या प्रमाणावरती पर्यटकांचा ओघ आपल्याला दिसतोय. मात्र हा संपूर्ण हिमालयाच्या छायेतला प्रदेश असल्यामुळं इथं अत्यंत खोल अशा दऱ्या आहेत, डोंगरातून रस्ते, दुर्गम भागामध्ये इथं वाहनं चालवावी लागतात आणि त्याचीच परिणिती अशा भयंकर अपघातांमध्ये होते. माझे सहकारी रामराजे शिंदे नवी दिल्लीहून आपल्या संपर्कात आहेत. राम, हिमाचल प्रदेशमधला अंगावर काटा आणणारा हा अपघात आहे, 20 विद्यार्थी ठार झाल्याचं कळत आहे. अतिशय दुःखद माहिती देते आपण. 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हिमाचलमध्ये जे रस्ते आहेत त्या ठिकाणी आता काही प्रमाणामध्ये वादळ आले होतं आणि त्याचबरोबर दरड कोसळण्याचे सुद्धा प्रकार घडलेले आहेत आणि अतिशय दुर्गम भाग असल्यामुळं या ठिकाणी रस्ते सुद्धा खराब आहेत आणि अशा वेळी चालकाला तारेवरची कसरत करावी लागते गाडी चालवताना. मात्र या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जीवाशी हा खेळ झालेला आहे आणि प्रशासनानं. राम, कुठल्या राज्यातले विद्यार्थी होते? हिमाचलचेच विद्यार्थी होते का? कितवीचे हे विद्यार्थी होते? कॉलेजचे की शाळेतले? नेमकी काय माहिती कळू शकली का? अजित, अद्याप ही माहिती कळायला नाहीये. मात्र हे विद्यार्थी आहेत असं म्हणून कळलेलं आहे. आणि हिमाचलचा दौरा होता आहे आमचा आणि पर्यटक म्हणून सुद्धा आले होते आणि अशा वेळी हा अपघात झालेला आहे. नेमकं ड्रायव्हर करून चालकाकडून काही चूक झालेली आहे का समोरून कोणती गाडी येताना चूक झालेली आहे का दरड कोसळली या संदर्भातची माहिती जी आहे ते पोलीस घेत आहेत. मात्र या विद्यार्थ्यांची माहिती काढण्याचं सुद्धा संपूर्ण काम सुरू आहे. कुठली बस होती आणि हे विद्यार्थी कुठून आले होते, शाळेतले आहेत का महाविद्यालयीन हे विद्यार्थी आहेत, या सर्वांची माहिती काढण्याचं काम आता प्रशासन करत आहे. आणि अद्याप ही प्रशासनानं कोणतंही जे मृत्यू झालेला आहे त्यांच्यासाठी कोणतंही घोषणा केली नाहीये. त्याच्यामुळं आता सरकार कदाचित वाट बघत असेल की नेमके काय घडलेलं आहे आणि पूर्ण माहिती पोलिसांकडून गेल्या. राम, 20 आकडा खूप मोठा आहे, तितकाच भयानक आहे, मनाला क्लेश देणारा हा अपघात. धन्यवाद राम या माहिती करता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.